24 तासच्या या आनंदवारीत मी रिद्धी म्हात्रे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके पंचरत्न अर्थात लिटिल चॅन्स आणि सध्याच्या शेड्यूलमध्ये त्यांची असणारी सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे. तेव्हा तुम्हा पाचही जणांचं आणि मृण्मयी तुझंही खूप खूप स्वागत. मला वाटतं आपण आता आळंदीत आहोत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र भूमीत आहोत, तर मग कार्तिकीपासून सुरुवात व्हायलाच हवी. प्रत्यक्ष वारीचे काय अनुभव सांगशील? खरं तर माझा जन्म हा आळंदीतला आहे, त्यामुळे बालपणापासून वारीचा अनुभव हा आहे. दरवर्षी आळंदी ते पंढरपूर ही वारी करण्याचा योग येतो आणि आमचं घर हे वारकरी सांप्रदायिक आहे. माझे बाबा स्वतः सांप्रदायातील गायक आहेत, त्यांना भूषण म्हणतात वारकरी सांप्रदायाचं. तर त्यामुळे आषाढी आणि कार्तिकी मी नेहमी म्हणते की हे बोनस म्हणून मिळालेले सण आहेत की जे आम्ही दरवर्षी साजरे करतो. खरं तर मागच्याही वर्षी घरूनच सगळ्या वारकऱ्यांना वारी अनुभवावी लागली, यावर्षी देखील तेच झालंय. पण संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. त्याप्रमाणे वारीची खासियत किंवा सांप्रदायाची खासियत ही आहे की जिथे आमंत्रण नसताना लाखो वारकरी वारीत सहभागी होऊ शकतात, पंढरपूरला जाऊ शकतात, तिथे केवळ एकमेकांच्या काळजीपोटी सगळे घरी देखील राहू शकतात. त्यामुळे वारी ही खूप मोठी शिस्त आहे संपूर्ण जगाला मिळालेली. त्यामुळे या वर्षीची वारी सगळ्यांनीच घरूनच साजरी करावी ही विनंती आणि स्वतःची काळजी घ्यावी. तुमच्यापैकी आणखी कोणी प्रत्यक्ष वारी अनुभवली आहे आणि त्याचे काही अनुभव आहेत? हात लगेच वरती आला. मी दरवर्षी एक दिवस चालतो वारीमध्ये, दोन वर्ष मी पण मिस करतोय. पण याच्या मागे माझा एक उद्देश असतो महत्त्वाचा, तो म्हणजे वारकऱ्यांचं गाणं ऐकणं, कारण ही फार मोठी पर्वणी असते. कारण मी तर मी ज्या दिंडीतून चालतो त्याच्यामध्ये असे काही काही एकसो एक गाणारे आहेत ना, त्यांची रेंजच कमाल आहे आवाजाची. म्हणजे ते बेसिक सुरुवातच त्यांची वरच्या पट्टीतून होते, म्हणजे ते पण एक म्युझिक आहे आणि त्याचा पण एक आनंद आपल्याला मिळतो. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याबरोबर गायला मिळतं आणि त्यानिमित्ताने माऊलींची एक सेवा होते असं म्हणून मी दरवर्षी एक दिवस तरी अटेंड करतो. पाचही जणांसोबत जी नेहमी असते ती सगळ्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि आत्ताच्या लिटिल चॅम्प्सच्या शेड्यूलची जी सूत्रसंचालिका आहे मृण्मयी, तिच्याकडे आपण जाऊया. तू काय सांगशील ह्या पाच जणांविषयी आणि एकंदरीत त्यांच्या बॉन्डविषयी आत्ताच्या शेड्यूलविषयी? लहान मुलांना ह्यांच्या इतकं उत्तम दुसरं कोणीच जज करू शकत नाही. ती त्या गोष्टीमधून गेलेली आहे, ती त्या स्पर्धेमधून गेलेली आहे आणि ते इतके जास्त आत्ता इंडस्ट्रीमध्ये आहेत, वय इतकं जास्त त्यांच्या बाजूने आहे, त्यांच्यामध्ये ती लढण्याची, त्यांच्यामध्ये भांडण्यांची, त्यांच्यामध्ये अचीव्ह करण्याची जी जिद्द आहे ना, ती त्यांच्याकडून जेव्हा ट्रान्समिट होते लहान मुलांमध्ये ते एक वेगळं असतं. ते सगळं मिळवलेला माणूस असेल ना की माझ्याकडे सगळंच आहे, तर कदाचित तेवढं त्या पोटतिडकीनी पोचेल की नाही, त्यांना त्यांच्याकडे सगळं असतं. पण ह्यांच्याकडे अजून ते मिळवतायत, नवनवीन पायऱ्या चढतायत आयुष्यामध्ये, त्यामुळे त्यांच्याकडून जेव्हा या पोरांना सांगितलं जातं तेव्हा ना त्यांचं ते असं ते नवीन आहे, म्हणजे ते माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. त्यांना परीक्षक म्हणून ती पोटतिडकीनी बोलताना बघणं ही सुद्धा पर्वणी आहे. आपण इतक्या छान स्थानावर आहोत आणि तुमच्याकडून गाणं ऐकलं नाही तर मग कसं चालेल ना. त्याच्यामुळे आता तुम्ही सगळेजण मिळून जर आमच्यासाठी काहीतरी छान गायलं तर आम्हाला खूप आवडेल. क्रोधाभिमान गेला पावटणी एक एकाला गतील पायी रे खेळ मांडी येला वाळवंटी गाई नाचती वैष्णव बाई रे गोपीचंदन उठी तुळसीच्या माळा हार मिरविती गया टाळ मृदुंग गाई पुष्पवैरशाव अनुपम्य सुख सोहया रे
खेळ मांडीला वाळवंती गाई, खेळ मांडीला वाळवंती गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। बरं, तुमच्या पाचही जणांना आता हा एक खास प्रश्न की तेव्हाचं म्हणजे तेव्हा तुम्ही नव्याने भेटला होतात, हळूहळू मैत्री झाली, मग तुमचं वळण तयार झालं आणि आता अजूनही ती मैत्री आहे जी आम्हाला दिसते, तर या बॉन्ड विषयी काय सांगाल? रेग्युलर लहान असताना चर्चा होती, ती आता थोडी ॲडव्हान्स झाली आहे आणि मला असं वाटतं की आमच्या पाचही जणांना एकत्र ठेवणारी गोष्ट ही आहे, ती म्हणजे आमची एकमेकांबद्दलची थट्टा मस्करी। हा, एकमेकांची श्रद्धा म्हणतो, श्रद्धा श्रद्धा ऍक्च्युअली सबुरी सुद्धा म्हणलं। हा, सबुरी, एकमेकांना हँडल देत राहणे, चावी देत राहणे, हे आमच्यातलं बॉन्डिंग कायम राहायचं एक मुख्य कारण आहे। कॉमेडी सांगितलं, मी जरा म्युझिकल सांगते। एक कुठल्या तरी आमचं आता शूट सुरू असताना कोणतरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलं होतं आणि जसं आपण आम्ही जसं मगाशी एकत्र गाणं गायलो तसंच आम्हाला सांगितलं की एकत्र गा काहीतरी, तर आम्ही एकमेकांकडे बघितलंही नाही आहे, म्हणजे आय कॉन्टॅक्ट सुद्धा झाला नाही आणि रोहितनी 1 2 3 4 गा असे आम्ही सगळे सुरू झालो। सो हा म्युझिकल बॉन्ड आहे ना, हा इतका 12 वर्षांच्या अनेक 12 वर्षांच्या भेटीमुळे, मैत्रीमुळे झालेला आहे आणि हाच आम्हाला एकत्र बांधून ठेवतो आहे असं मी म्हणेन। आता मुग्धाने जर शीर्षक गीताचा उल्लेख केलाच आहे तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून शीर्षक गीत ऐकूयाच, पण त्याचं पहिलं कडवं आपण नेहमी ऐकतो, यावेळी दुसरं ऐकूया, ते सुद्धा फार सुंदर आहे। दिनचक्र सुरू हे स्वरतालाने होते, काकडा गावनी जगदीशा जागवितो, भूपाळी गातो घनश्याम सुंदरा, ऐकोनी रविकर गगनी येतो, व्यवहार चालती ताल धरून नित्याचा, भगदिवे लागणी गीत शुभंकर गातो, कृष्णाचा पावा सरस्वतीची वीणा, भक्तीचा मेळा भजनांमधून गातो, थकलेल्या बाळाला माऊली जो जवते, अंगाई गाते सरगमपा आपला सरेगमपा। क्या बात आहे, प्रत्येक भजनाच्या आधी अलंकापुरीचा उल्लेख नक्की होतो। आता सध्या आपण अलंकापुरीत आहोत, संपूर्ण संत साहित्यात जी अलंकापुरी या नावानं ओळखली गेली ती पवित्र भूमी अर्थात जिथे ज्ञानोबा माऊलींशी आत्ता समाधीस्थळ आहे तिथे आपण आहोत, तर या अलंकापुरीविषयी थोडंसं सांगशील आणि मग अर्थात तुझ्याकडून आम्हाला एखादं भजन ऐकायला नक्की आवडेल। माऊलींची संजीवन समाधी इथे आहे आणि त्यामुळे एक वेगळी ऊर्जा मिळते आज आणि त्यानिमित्ताने ह्या ऊर्जेमध्ये गाणं सादर करायला मला खूप आवडेल। तर अलंकापुरीचा उल्लेख केला आहे तर तेच त्याच्याविषयीचंच एक गीत सादर करतो, इंद्रायणी गाठी देवाची आळंदी लागली समाधी। लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी, देवाची आळंदी देवाची आळंदी, लागली समाधी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी। क्या बात आहे, रोहित आत्ता आपल्यासोबत आहे। रोहित, संतांच्या रचना असतील अभंग असतील या सगळ्यामध्ये पहिल्या शेड्यूलपासून आपल्याला रोहित कॉम्बो म्युझिक डिरेक्टर म्हणूनच माहिती आहे, तर मग तू या टचने एखादी अभंग किंवा एखादी संचरचना सादर करू शकशील का? वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। याच्यानंतर मुग्धा, एखादी स्त्री संताची रचना आम्हाला ऐकवशील का छान?
पाचही जणांना ह्या सगळ्या पंचरत्नांना भेटून पुन्हा एकदा आपल्याला छान वाटलेलंच आहे. आर्यासाठी एक शेवटची पुन्हा एकदा फरमाईश आहे, तू कोणताही वारकरी संप्रदायाशी संबंधित कोणताही एखादा अवधारंद एक झाला रंगी रंगला श्रीरंग अवधारंग एक झाला अवधारंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवधारंग एक झाला मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया मी तू पण मी तू पण मी तू पण मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया पाहता पंढरीचा राया पाहता पंढरीचा राया अवघा एक झाला अवघारंग एक झाला अवघारंग एक झाला एक झाला एक झाला. आणि आता अर्थात कार्तिकी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल वघा भांडवल विठ्ठल वघा भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल वघा भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल वघा भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल काय विठ्ठल दिंडी विठ्ठल काय विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा
विठ्ठल 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 विठ्ठल। क्या बात है, धन्यवाद। आपण ह्या पाचही जणांशी एवढ्या छान गप्पा मारल्या, ही पंचरत्न खास ही आनंदी वारीत आपल्या सगळ्यांसाठी भेटायला आली होती। आणि आत्ता ज्या अलंकापुरीत आम्ही आहोत, जिथे ज्ञानोबा माऊलींची संजीवन समाधी आहे, ज्या संपूर्ण विश्वाचं त्यांनी शांती म्हणून पसायदान सगळ्या विश्वासाठी मागितलं, तर अर्थात या कार्यक्रमाची सांगता आपण छानशा पसायदानानं करूया। परस्परे पडो मैत्र जीवांचे दुर्गांचे तिरगाओ विश्वस्वधर्म सूर्य सूर्जे वांची तो प्राणी जा शतसकळमंगळी ईश्वर निष्ठाची मान्य आई अनवरत भूमंडळी भेट तूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणी ते गाव बोलते अर्णव पीयुषा ते सर्वाही सदा सर्वसुखी पूर्ण किन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये वो आवे एक मणे श्री विश्वेश्वरा आभूरी दान बसारा येने वरे ज्ञान देवो मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे